बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे जनकल्याणकारी समारंभ या हेतूने विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये बचत गटांना चेक वाटप, अपंग मुलांना सायकल वाटप, वृद्धांना ब्लँकेट वाटप, विद्यार्थ्यांना संगणक वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ मुलांना गणवेश वाटप असे समाजहिताचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित समाज बांधव आणि माता भगिनींनी या कार्यक्रमाचा आवर्जून आस्वाद आणि लाभ घेतलाय. आपल्या विविध हास्य शैलीतून सत्यपाल महाराज यांनी प्रबोधन केलं. यावेळी उपस्थित सर्वांनाच या कार्यक्रमात आपलं हसू आवरलं नाही. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या प्रसंगी व्यासपीठावर नगरसेविका भारतीताई महेंद्र सोनवणे, बसपाचे महाराष्ट्र सचिव किशोर म्हस्के, महिला आघाडी महाराष्ट्र सचिव जयाताई राजकुंडल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नदीम चौधरी, शहराध्यक्ष गणेश निकाळजे, जिल्हा प्रभारी सचिन बनसोडे आदी उपस्थित होते. चांभाराची मुलगी कलेक्टर आहे बुलढाणा जिल्ह्या. आता हम्बी किसी ते कम नाही. आपल्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर गेल्यावर तुमचा मुलगा तहसीलदार होईल, ठाणेदार होईल, न्यायाधीश होईल, वकील होईल. मुलगी ग्राम सेविका, पटवारी, कलेक्टर, तहसीलदार, SDO, कमिशनर होणार. का? आदिवासाचे लेकर होतील ज्याच्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर गेला त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. लक्षात घ्या बाबू, हे आम्हाला मांडावं लागेल. जागा लय मोठी आहे आणि पोलीसले त्रास होऊ देऊ नका. गुरु म्हणा गाडगे बाबाले म्हणायचे, बाबू हे ते तुकडोजी महाराज, मी यायच्या मुळे इकडे आलो. संत तुकडोजी बाबा आणि हे तुकाराम दादा गीताचार्य स्वातंत्र्य सैनिक होते. कांशीराम सारखे वागले बाबू. मरेपर्यंत कोणी बँकेत खातं नव्हतं, पण माळी समाजाचा होता ना. जात चितकली ना जात. न्यूज रिपोर्टर संदीप मानकर, शिवनेर प्राइम, औरंगाबाद. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.